कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी वापरावयाच्या मास्कचा तुटवडा जाणवत असून मास्कचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। तर काही ठिकाणी ज्यादा दराने मास्कची विक्री होत असल्याच्या बातम्या येत आहेत। एवढ्यात मात्र दोन शाळकरी मुलींनी स्वतः मास्क शिवून ते कर्तव्यात असणाऱ्या पोलीस कर्मचारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भेट म्हणून दिलेली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी वापरावयाच्या मास्कचा तुटवडा जाणवत आहे। मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय, काळाबाजार देखील होत असल्याचं तर काही ठिकाणी ज्यादा दराने मास्कची विक्री होत असल्याच्या बातम्या येत आहेत। येवल्यात मात्र दोघा शाळकरी मुलींनी स्वतः मास्क शिवून ते कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भेट म्हणून दिले आहेत। येवलेकर तसं सामाजिक बांधिलकी जपण्यात नेहमीच अग्रेसर असतात। कोणतीही आपत्ती आली तर धीराने सामोरे जात एकमेकांची काळजी घेत सहाय्य करण्याची उपजत प्रवृत्तीच येवलेकरांमध्ये आहे। कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीच्या पार्श्वभूमीवर येवले शहरातील गायत्री वखारे भाग्यश्री वखारे या दोघा शाळकरी मुलींनी स्वतः शिवून मास्क तयार केलेत। 24 तास जनसुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी वैद्यकीय कर्मचारी यांना कृतज्ञता व्यक्त करत ही भेट देण्यात आली। या कामात त्यांना कुटुंबियांची मदत झाली आहे। शाळकरी मुलींच्या या उपक्रमानं जाणीवेनं पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी भारावून गेले। राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता व त्यासाठी प्रतिबंधक उपाय करण्यासाठी पोलीस हे सतत रस्त्यावरती फिरत आहेत। त्यांना कोणतीही लागण होऊ नये यासाठी येवला शहरातील विद्यार्थिनी गायत्री वखारे यांनी येवला शहर पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जे मास्क दिलेले आहेत त्याबद्दल येवला शहर पोलीस स्टेशन तसेच प्रशासनाच्या वतीने तिचे हार्दिक आभार। तिने जी सामाजिक या उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन।